पुलिस कंप्लेन केली असा. चलियेच्या आवईची कंप्लेन वेगळी, बाबू स्वतः म्हणता आपल्या स्टोरान चोरी केल्या म्हणून ती कित्याक पुलिस कंप्लेन केली ना. ना तेणे करून ते म्हणतात दीड महिना आपल्याक बंदी करून दौरला म्हणून. एक भुरगो म्हणजे पाकिट मारून उडता दीड महिनो ताका असं बंद करून कंप्लेन करूकच जाय अशी ना. ताका बाबा समजून जा बाबा पुता करून मावतात दुसरे तू असे करू नका हे करू नका असे लास्ट वॉर्निंग देऊन मावतो हा धाडू शकता नी. कंप्लेन करूकच जाय ते प्रत्येकाची स्वतःची एक आहे. कंप्लेन खंय करूंक जाय? पाकिट मारल्या उपरांत खंय कंप्लेन करूंक जाय? तशें ना तें. बरें, म्हाका एक गजाल सांगात, ह्या परिस्थितीत तांणी जे एक सिरियस आरोप केला, म्हळ्यार दीड म्हयनो आपल्याक आपल्याक ते बंद फार्म हावसाचेर बंद करून दवरलें आनी ताजे उपरांत आपल्याक ड्रग करून आपल्याचेर रेप केलो. वॉट इज बाबुशीज वर्जन इन दीस? बाबुशान क्लियर आमकां सांगलां, आपूण 101% तुमी आपल्याचेर विश्वास दवरा. सगळ्या कार्यकर्त्यांक हितून तेणें सांगलां, आपूण हितून कसल्याच हितून इनवॉल्व ना. हे आपल्याचे सगळे जे आपल्याचेर आरोप जाल्यात ते सगळे खोटे म्हणून हे तेणे तेजे हांवें पयलीं स्टार्टिंगूच सांगला. तेजी बॉडी लँग्वेज पळयत जाल्यार अशें दिसतालें की तो खरोच इनवॉल्व ना म्हणून. खंयचोच आज येदी व्हडली आतां सॅक्शनान लायल्या आनी ते जर पळोवन व्हडलो मनीस सारको आज थरथरपाचो. कित्याक हितून ही लायल्या तितून जर फाल्यां प्रूव जालें 10-12 वर्सांची जेल आसा म्हणजे मनशाचें आयुश्य धपक्याक काबार. आज तो इतको म्हणजे आमदार 4 टर्म आमदार जावन गेलो, आमदार आसा तो आतां आमदार आसा 4 टर्म जालो. तेज्या सारकल्या मनशाक जर तर अशा रितीन जर काबार करूंक सोदता म्हणजे वोटिंगेन तुमी मताच्या रुपान काबार करूंक सोदना अशा रुपान जर काबार करूंक सोदता जाल्यार दीस इज द वर्स्ट पार्ट ऑफ पॉलिटिकल हें जें आमच्या देशान चल्लां तें की आपूण क्रायम करता आनी मागीर म्हणटा पॉलिटिकल वेंडर. तेवटेन आतां आमी ते हॅलिकॉप्टर स्कॅमानूय तेंच पळयता, चोरपाचें चोरलां हांच्यांनी आनी मागीर म्हणटा पॉलिटिकल वेंडटा. सी दीस इज द वर्स्ट पार्ट ऑफ पॉलिटिक्स इन आवर कंट्री. हे पॉलिटिशन्स सगळे हाय प्रोफायल पॉलिटिशन्स कोण जे आसा आपल्या पावराचो गैरवापर करता, आपूण क्रायम करता आनी मागीर सुटपा खातीर ताचो हें करता वापर करता. ही कॅनॉट गेट अवे विथ दीस की सांगून पॉलिटिकल वेंडटा म्हणून सॉरी. इन्व्हेस्टिगेशन चालू असतं मागीर हो विषय. सो तू ताका क्लीन चीट आता दिवू शकना? विषय गंभीर विषय. सो यू कॅनॉट गिव्ह अ क्लीन चीट. हांवें क्लीन चीट दिवकूच ना. मागीर बॉडी लँग्वेजीचे तेजी बॉडी लँग्वेज राहुल गांधीची बॉडी लँग्वेज सामकी. क्लीन चीट दिवपी हांव कोण? मागीर हॅलिकॉप्टर स्कॅमान करप्शन जाल्लें ना, तशें हातूनय क्राईम जाल्लो नासतलो. इन्व्हेस्टिगेशन खंयच्याच चली ही जर घटना मार्चान जर घडल्या जाल्यार आज आमी मेन पावले. म्हणजेच हांगा खंय तरी वास येता. मार्चान जर घटना घडली जाल्यार ताणें रोखडीच वचून कंप्लेन करूंक जाय आसली. म्हणजेच हांगा ताका कोणे तरी मे म्हयन्यान तूं पावता. मार्च सुटलो एप्रील गेलो. आं टायमींग दाव आय वील कम टू द टायमींग. मुद्दो काडला तो आनी ताजेर सामकी फेसबुकार ट्विटराचेर बी सामकी जबरदस्त चर्चा चल्ल्याली टायमिंगाची. आनी टायमिंगाची गजाल अशी की 4 दीस पयलीं बाबुशाचें स्टेटमेंट आयलें की आपूण पणजे सावन कॉन्टेस्ट करपाक सोदता. ऑलमोस्ट सर्टन आपूण तिसवाडीच्या 4 मतदारसंघाचेर आपल्याली नदर आसा आनी 4 कडेन आपूण कँडिडेट घालतलो आनी आय एम गोईंग टू स्ट्रँगदन वॉट एवर यू जी डी पी म्हूण किंवा ज्या पार्टी तो आसतलो तो. बट पणजे इज माय टार्गेट. हे जातकीर हे विदीन 48 आवर्स जेन्ना अशी गजाल जाता तेन्ना डेफिनेटली लोक प्रश्न विचारतले, तातूंतल्यान दुबाव येतलो. हाव आर यू गोईंग टू डिफेंड दीस स्टेटमेंट? इज नॉट कमिंग फ्रॉम नाव दॅट इज कंटेस्टिंग पणजे. गॉड वील नॉट चेंज माय डिसिजन आय वील कंटेस्ट इन पणजे कोणें हांवें म्हणून आशिल्लें. ह्याच बाबूश मंचरातान 2 वर्सां पयलीं म्हणिल्लें जेन्ना सिद्धार्थ कुंकळकर हांगा इलेक्शनाक राविल्लो तेन्ना. मागीर खंयचो देव आयलो आनी ताजें डिसिजन चेंज केलें? हे तो फाटली 5 वर्सां म्हणता. सो हे घेवन तूं ताका डिफेंड करनाका. युअर द एलिगेशन इज ऑफ अ सिरियस चार्ज. रेप हांगा आसा, ड्रग्स दिल्ले आसा, इन्वेस्टिगेशन बरे रितीन चलिल्लें आसा अशें म्हाका तरी दिसता. डेफिनेटली न्याय मेळटलो. ते चलयेक न्याय मेळपाक जाय. आनी ज्या मनशाक पळय ज्या मनशाक आज चली आसा तो कोणूच मनीस असल्या मनशाक प्रोटेक्ट करचो ना. त्या चले बद्दल आमकां सगळ्यांची सहानुभूती आसा. सहानुभूती सगळ्यांचीच आसा न्ही. जर तर खरेंच जर घडला, जर जर बाबुशान खरेंच हें क्रायम केला, आमी कोण आड येवचे ना न्ही. प्रत्येक ताळगांवकाराक कायद्याच्या कायद्याच्या आड प्रत्येक ताळगांवकाराक प्रत्येक मनशाच्या बॅकग्राऊंडाचेर खरें खबर आसा काय ना हो प्रश्न असो सगळे लोक विचारता. आमीच विचारना. आज ताळगांवचे लोक विचारता. यू केम टू टायमिंग. आणि टायमिंगाचे हांवें धरतर सदांच साधो प्रश्न विचारलो की हे स्टेटमेंट येतकीर पणजेचे 48 वरां भितर सामकी कारवाय झाली
आनी पुलिसेन तुगेलो इतली वडली सामकी सीरियस एक्शन सामकी वॉटर टाइट कंप्लेन एक्सप्लोसिव कंप्लेन सारकी यू डोंट लिंक दैट कंप्लेन विथ दिस नो नो लेट हिम लेट हमें तुका परते तेच सांगला तो फाटली डेढ़ दोन वर्षाली तेच म्हणता आपण लेट मी टेक हिज कमेंट्स ऑन दैट द पॉइंट इज तुम्ही फाटली पांच वर्षाली हे म्हणतात तुम्ही जेन्ना फाटली सीसीपी इलेक्शन झाले हे नी ताचे फाट पहिलीचे तेन्ना चलो पणजी म्हणे सिद्धार्थाचे इलेक्शन टायमार चलो पणजी झाले आणि आता परत इलेक्शन एक वर्ष असताना चलो पणजी जाता सो ते म्हणता कितें तुमगे आम्ही सिरियसलीच घेना चलो पणजी मागीर ताका लागून आम्ही हे कितें करतले हांवें आजुनी खंयच आरोप करूं ना की बाबा हे चलो पणजी म्हणला म्हणून हांवें थंय फ्रेम केला म्हणून आणि हांवें कोणें फ्रेम केला अशें तेजे आरोपूय करूं ना बाबा हे बीजेपीन फ्रेम केला फ्रेम करपाक शकता खंय तरी बा आसा तो कोणी करतले न्ही खंय तरी आसा पूण कोणी म्हणटले मार्चान जी घटना घडल्या ती आज मे म्हयन्यान जर आज मेचे आज आमी 8 तारखेक पांच तारीख आसा जी घटना मार्चान मार्च सोंपलो एप्रील सोंपलो मे म्हयन्यान ही कशी रजिस्टर जाता केस त्या चलयेन तेन्नाच वचून ती रजिस्टर करूंक जाय आसली कित्याक जाले हो खरोच महत्वाचो मुद्दो ह्या खरें जर म्हणजे हे कांयच घडूंक नासले हे आता अशें घडलां अशें दाखयता असो कोणाकूय शंका जातली एका 16 वर्साच्या चलयेक कायदे खबर आसतले कायदे खबर आता कसो कायदो कळ्ळो 16 वर्साच्या आता कसो कायदो कळ्ळो कायदे खबर आसतले हो पहिलो प्रश्न एक विचारपाक जाय एक महिन्याचो आणि दीड महिन्याचो टायमिंग घेऊन मार्चान जर घटना घडली यू कॅनॉट डिफेंडिंग सॉरी कायदो कसो कळ्ळो यू कॅनॉट डिफेंडिंग मार्चाचो आणि दीड महिन्याचो आणि तो मार्चानूच झाला म्हणून हाजे कडे खंय किती मार्चान कंप्लेंट केला नी मार्चान कंप्लेंट केल्या पळय हो म्हणटा तो स्टेटमेंट आर वी हॅव्हिंग अ स्टेटमेंट विथ अस किती कंप्लेंट मार्चान झाल्या काय एप्रिल इन्सिडंट मार्चाक म्हणून बरयला तेन्ना मी जेन्ना कंप्लेन रजिस्टर जाता तेन्ना टायमिंगा विशीं तुमकां दुबाव येता ओके वॉट इज युअर थिंग की तूं म्हणटा की 16 वर्साच्या चलयेचेर टायमिंगाक लागून दुबाव घेवप बरोबर एब्सोल्युटली पण खंयचे चली आपल्याचेर हे इतको अशें जाला म्हणून बेश्टें कंप्लेन करतलें सामको एक जो बापूय आसा म्हाका दोन चलयो ताका हें कळटलें म्हाका आज भंय दिसपाक लागला म्हज्या ताळगांवच्या भयणीचो जे रितीन पळय हें चलना पॉलिटिक्स इट्स अ क्रिमिनल मायंडसेट ऑफ द मॅन इज बींग एक्सपोज डियर ही वृत्ती ताजी ही वृत्ती बाबूशाची चवथी केप ताळगांवान आज 2002 पासून तो आमदार आसा आज तेजी मिसेस आसा त्या पयली एक अशी घटना दाखय की खंयच्या चलयेचेर बाबा बाबुशाचेर अन्याय बाबुशान तेंचेर अन्याय केला जावं एक खंयची गजाल दाखय हे इतके वर्सां घडूं ना तेन्ना तुका रायटूच ना अशें म्हणपाक की आज आपल्या रायट आसा तूं म्हणनाका आज कंप्लेन जाल्ली आसा पॉलिटिक्स करता दत्तप्रसाद पॉलिटिक्स हय आतां तो कसो म्हणटा तालिगांव आतां आपल्या भोंवपाक बसता म्हणटा तो म्हणजे 2012 पासून ताका भंय दिसनासलो आजूच भंय दिसलो म्हणजे केस आज रजिस्टर झाला ताका भंय दिसलो वो म्हजे सिंपल म्हणणें आहा इट इज नॉट ओन्ली विथ दीस केस बट इट इज विथ एवरीथींग खुबशें आमी पळयलें आतांची जी वृत्ती आहा म्हणजे लोकांक त्रास करपाचे हांगचे थंय ट्रान्सफर करपाचे आपल्या कडेन पावर आशिल्लो तेन्ना खूब हें चलतालें अत्याचार करप लोकांचेर भंय एक भयभीत वातावरण निर्माण करप दीस इज दॅट टायप ऑफ पॉलिटिक्स ही प्लेस म्हणजे हांव जें कितें म्हणटा तो क्रिमिनल मायंडसेट ऑफ पॉलिटिक्स जें आसा हाजेर खंय तरी विरोध करपाचो गरजेचो आसा लोकांक जातलोय बीन फुडें जो तो म्हणटा 4 टर्म आमदार 7,000 निवडून येणारो मनीस आतां 1,000 आयल्लो डेफिनेटली लोकांकूय कळपाक लागला डेफिनेटली लोक उत्तराचेर एक गजाल मुद्दम सेन्सिटीव विशय पूण हांव तुमकां विचारता कारण तुमी आशिल्ले आज दनपरसावन वॉट इज द स्टँड ऑफ जेनिफर मोन्सेरात इन दीस आनी ती तुमचे कडेन उलयली आनी वॉट वॉज हर रिएक्शन जेनिफर मोन्सेरात आपल्या घोवा बरोबर सामकें फुल्ली हें आसा काल ती सामकी म्हणजे ज्या जेन्ना हें 5-6 पासून हें सुरू जालां तेन्नाच्यान ती आपलें सगळें आमी एक्च्युली आमी काल तालिगांवच मिटिंगेक आसले आमी 4 तिणें दाखयलें तालिगांवचें कितें कितें म्हणजे कितें वर्स उरल्या कितें उरल्या तें फॉलो करपाक तिणें तालिगांवच्या कावन्सिलरांचीच मिटींग घेतलेली तेन्ना आमी तिच्या बरोबर आसा तेन्ना सुद्दां तिका कांयच वास ना 5:30 आमी जेन्ना गेल्या तेन्ना हो हें सुरू जाला 6 उपरांत हें खरें सुरू जाला बोवाळ सुरू जाला दोंगर सुरू जाला 6 उपरांत तेन्ना ती सामकीच हें तिणें स्वता सगळ्यांक आमकां म्हणजे बाकीच्यांक आफोवन हांव मागीर म्हाका कितें काम आसा म्हणून हांव खंय गेल्लो पूण स्वता तिणें सगळ्यांक आफोवन ती रातची 12 पर्यंत म्हणजे कंटिन्यू ती हें करताली
मागीर बाबुशान डिसिजन घेतलें आपूण फ्लायटार एक्चुली तो आज फ्लायटान येवपाचो आसलो बाय काय आपूण बाय रोड येता म्हणून तेचो मागीर तो बाय वाटेक सिग्नला खातीर तो मोबायल हें म्हणजे स्विच ऑफ मेळूं लागलो हें मेळूं लागलो पूण ती कंटिन्यू ती रातभर न्हिदूंक ना आजूय ती आपल्या घोवा बरोबर आज ती म्हणजे सकाळच्या म्हणजे जेन्ना बाबूश गोंयान पावला तेन्ना पासून ती जे पुरवते रबंदरार आतां पासून ती भितर थंय बशिल्ली आसा कित्याक कित्याक आसची ना घोवाचेर जेन्ना आरोप जाता तेन्ना ती बायल कित्याक आसची ना आसूंक आसतलीच न्ही ती जाणां हे आरोप खोटे म्हणून ओके ह्या परिस्थिती भितर हाव आर यू लुकींग एट तालिगांव आनी तालिगांवचे पॉलिटिक्स जातूर आसा कारण एक गजाल अशें आहा की बाबुशाचेर तूं म्हणटा अशें 2002 पयलीं केसी आशिल्ल्यो 2002 उपरांतूय केसीस आसात 2007 उपरांतूय केसी आसात आनी 2012 उपरांतूय केसी आसात अशी परिस्थिती आसतना सुद्दां ताळगांवकारांनी प्रत्येक खेपेक बाबूश मानसरताक निवडून हाडलो इरिस्पेक्टीव ऑफ एव्हरीथींग बरोबर गरिबाचो कैवारी म्हणून आज तालिगांव ओके अशी परिस्थिती भितर ह्या केसीन ताळगांवकार अकस्मात बदलतले अशी तुका अपेक्षा कित्याक पळय हांवें तुका परतें म्हणलां की ताळगांवान ह्याच केसीचो असो विशय न्ही म्हणजे दॅट क्रिमिनल मायंडसेट ऑफ दॅट मॅन जे हांवें तुका आतां एग्जाम्पल्स दिवन सांगली लोक भेटिल्ले आसा आतां कांय कारणांक लागून तो येताय बीन निवडून बट डेफिनेटली आमी ते जी मार्जीन आसा ती कमी जायत आसा दिसान दीस ताचो फुडें खंय तरी हें कळपाक लागतलें लोकांक लोक परत आतां हें येदें व्हडलें प्रकरण जावन इट इज अप टू द पिपल वेदर दे वूड वॉन्ट टू इलेक्ट सच अ पर्सन अगेन नाव इट इज अप टू दॅट इफ दे इलेक्ट हीम अगेन देन आय हॅव नो वर्ड्स टू स्पीक आतां दुसरो मुख्य जसो पॉलिटिक्स जो तूं म्हणटा माय पॉलिटिक्स इज ऑलवेज ऑन दीस क्रिमिनल टायप ऑफ थिंग्स दॅट ही इज डुईंग डिवलॉपमेंटाच्या नांवान आमची शेतां पाड घालप सगळीं कमर्शियल झोन्स करून उडप ताळगांवान इतकी रियल इस्टेट हाडून उडयल्या आज लोकांक उदक ना रस्ते सारके ना सगळें जो इन्फ्रास्ट्रक्चर पयलीं डिवलॉप करपाचो जो गरजेचो आशिल्लो म्हणजे आय कॅन से 2006 ओडिपीचेर आमचो ताळगांव म्हणटा ती आमची आवय आमच्या आवयची सारकी वाट लावन उडयली यू आर सेइंग युअर पॉलिटिक्स इज कन्सिस्टंटली गोइंग टू बी अगेन्स्ट सच काइंड ऑफ टेंडन्सी एब्सोल्युटली लास्ट म्हाका उदय सांगात ह्या प्रकरणातल्यान बाबुशाक जेनिफराक ताळगांवांत खूब सिंपथी मेळटली अशें दिसता हय मेळटली ज्या दिसा बाबूश निर्दोश म्हणून सुटून येतलो ज्या दिसा सगळ्या लोकांक कळटलें की हें प्रकरण मुद्दम तयार केल्लें प्रकरण हें ज्या दिसा कळटलें त्या दिसा वा ताचे मार्जिनाचे उलयता पळय ही मार्जीन ताकाच मागीर कळटली की मार्जीन कितके पटीन वाडटली ती बाबुशाची आणि हे कोणें केला प्रकरण तेजे बुमरेंग जातले ताजे बुमरेंग जातले ओके हांव इतल्याचेर थांबता म्हाका दिसता खूब बरे मुद्दे आयल्यात इन्वेस्टिगेशनाचेर जावं बाबूश मनसराताच्या राजकारणाचेर जावं दत्तप्रसादाचे आपली तो जे बुमरेंग जातलो आणि तो ह्यान पयलीं सुटिल्लो म्हणटालो एक आमी सदांच नोट करूंक जाय सदांच पयलीं जेन्ना ताणें असलीं सगळीं प्रकरणां केल्लीं तेन्ना काँग्रेस गव्हर्मेंट आशिल्लो एक खेपे बीजेपी गव्हर्मेंट आसा तरूण टेजपालाची आमी केस पळयल्ली आसा फेर इन्वेस्टिगेशन जातलें आनी म्हाका जर अशें दिसता की आसूं डेफिनेटली फेर इन्वेस्टिगेशन न्याय मेळटलो दोन्ही पार्टी म्हणतात की फेर इन्वेस्टिगेशन जावचे अँड बोथ आर कॉन्फिडंट की फेर इन्वेस्टिगेशनातल्यान जे सत्य भायर सरतले डेफिनेटली ते सत्य सगळे मानून घेतले सगळ्यांची अपेक्षा ती आसा फेर इन्वेस्टिगेशन जावचे आणि एक दत्तप्रसादान सांगलं तशें की एकाच चलयेचेर जाल्ल्या अत्याचाराचे किंवा अत्याचारांच्या आरोपांचे खंयच राजकारण जावचे न्ही इतलीच सगळे गोंयाक अपेक्षा आसा सत्य भायर सरचे भांडवल करचे न्ही आणि सत्य भायर सरचे इतल्याच हाजेर हांव थांबता तुम्ही आयले इतले सगळे बोवाळ चालू आसतना डिबेट केली थँक्स अ लॉट पवित्राबाद प्रणय नमस्कार